बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। आदिवासी युवक कल्याण संघ वसमत, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली यांच्यातर्फे मूळ आदिवासी गुणवंत विद्यार्थी सत्कार करून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळूराम कुरुडिये होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत आमदार राजूभैया नवघरे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत नवघरे, बालाजी ढोरे, रमेश मानवते, माजी आमदार कळमनुरी तथा राज्य अध्यक्ष आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर संतोष टारफे, तसेच जिल्हा परिषद सदस्य हिंगोली तथा आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश पासपुते, आदिवासी कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम बेले, सदाशिव बर्गे, ज्ञानेश्वर ठोंबरे, महाराष्ट्र पोलीस, गोविंद ठाकरे, माऊली रिठे, भुजाजी दांडेगावकर, शिवाजी कुरडे आदी मंडळी उपस्थित होती। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम रिठे यांनी केलं। प्रतिनिधी दीपक खंदारे सह आधार न्यूज वसमत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब